आपला मोठा ऑडियन सेटअप कम्प्लीट झाला आहे आणि आपण संध्याकाळीच राईडला जाणार होतो खरं म्हणजे, पण काल पॉसिबल नाही झालं राईडला जाणं कारण पाऊस पण होता आणि काळोख झाला होता. काय दाखवण्यात फार बंडा बंडा लगेच पाहतो झाली पहिले आणि हेल्मेट बद्दल बोलायचं झालं तर कार्गो एमटी ब्रँड आहे ना. भारी होत आहे प्रायव्हेट असं हे झालं आहे प्रायव्हेट असं ते बीच दिसली ते भारी पूर्ण कसं समुद्र समय तो ब्लॉगिंग तर जसं मी तुम्हाला काल म्हणालोच होतो की काल आपला मोठा ऑडिंग सेटअप कम्प्लीट झाला आहे आणि आपण संध्याकाळीच राईडला जाणार होतो खरं म्हणजे, पण काल पॉसिबल नाही झालं राईडला जाणं कारण पाऊस पण होता आणि काळोख झाला होता. काय दाखवण्यात येणार नव्हतं म्हणून मी आता जातो आहे काळपादेवी जेवण्यासाठी कारण आई पप्पा इथे नाही आहेत तिथे आहेत तर जेवायला जातो आहे घरी आणि साधारण 8 किलोमीटर असेल इथून तर 8 किलोमीटर म्हणून मोठं लॉकसुद्धा करूया आणि जर पुढे जायला जमलंच तर आपण आपल्या माझ्या फेवरेट पॉईंटवरती म्हणजेच डॉल्फिन पॉईंटवरती आपण सुद्धा जाऊया. तर सगळ्याचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर आता आपण जातो आहे एक शॉर्ट राईडसाठी तर तुम्हीसुद्धा येत आहे माझ्यासोबत नवीन आपल्या मोठ्या लोडिंग सेटअपसोबत आपल्या बाईकवरून एक सुंदर असा मोठा लुक करण्यासाठी. तर चला आता आपण डायरेक्ट भेटू बाईकवरती. आता थोडासा लुक दाखवतो तुम्हाला कसा काय करतोय ते आणि भेटतो तुम्हाला बाईकवरती. Minutes later. डिरिंगचा स्ट्रॅप बांधेपर्यंतच खूप वेळ गेला आहे माझा ऑलरेडी. गरमीमुळे काय सुधारत नाही. पेट्रोल टाकू की नको विचार करतोय की आपल्या रोडला टाकूया. आपल्याच रोडला टाकूया. मोबाईल बंद केलंय आणि आपण आता निघालोय काळबोजीच्या दिशेने. बाहेर पडल्या पडल्या लगेच ट्रॅफिक आली पहिलं ते लागायलाच पाहिजे ट्रॅफिक. काल पाऊस पडल्याचे पाणी दिसत असेल तुम्हाला रोड वरती. इकडे
आणि तो बाहेर पडतोय. आपण आता थोड्याशा मोठ्या रोडवरती भारी वाटतंय. खूप दिवसांनी हेल्मेट वगैरे घालून मोठं बोललो, कारण मला माझ्या कामातून म्हणजे स्वतःच्या बिझनेसमधून वेळच नव्हता मिळत होता की स्वतःचा ब्लॉग या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला. आणि आत्ता थोडंफार काम कमी आहे त्याच्यामुळे थोडासा वेळसुद्धा काढला मी स्वतः म्हणजे या सगळ्या गोष्टींमधून स्वतःसाठी. आणि मस्त वाटतंय. आता लेफ्ट साईडला माझी शाळा येईल, इकडे मी खूप सारी मस्ती केली आहे. लेफ्ट साईडलाही फाटक आहे स्कूल दिसते ती तुम्हाला, इकडे खूप जास्त मजा मस्ती केली आहे. रिॲक्शन एकदम असं मिळतात पण मला कालपासूनच, कालच्या ब्लॉगमध्ये पण बोलले मी आणि या ब्लॉगमध्ये पण सांगतो की रिॲक्शन्स खूप सारे मिळतात यासाठी, हेल्मेटसाठी सुद्धा आणि पुढे असलेल्या सेटअपसाठी सुद्धा. अरे भाई रेकॉर्डिंग चालू आहे ना. असाच बडबडतोय. लाल लाईट दिसत नाही यार या उलांची केस मुळे. हा चालू आहे, चालू आहे रेकॉर्डिंग, चालू आहे. म्युझिक या टायमिंगला सहसा बाहेर नव्हतं पडत मी या दुपारच्या या उन्हामुळे. 44-42 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं रत्नागिरीमध्ये गेले खूप दिवस. जर बाहेर पडलो काय काम असेल किंवा इव्हेंट वगैरे असायचे ते आता कारच घेऊन जायचो बाहेर मी. टू व्हीलर कोणतीच अवॉइड करायचो, पण आत्ता मोठं ब्लॉक बनवायचं म्हणून बाहेर पडावं लागतंय. आणि आता आपण चाललो सिटीच्या बाहेर, आता हायवे लागेल आपल्याला गणपतीपुळे जो रोड जातो तिथे. हा लागला रोड आणि इथून पुढे हायवेच आहे. फक्त मध्ये मध्ये थोडेसे पाचशे पाचच असतील तर नाहीतर पूर्ण हायवेच आहे. तर एकदम लुक कडक वाटतंय पण खरंच मस्त वाटतंय मला. आणि हेल्मेटबद्दल बोलायचं झालं तर टार्गो एमटी ब्रँड आहे ना, खरंच एक ट्रस्टवर्दी आहे. कॉस्टली आहे पण एक ट्रस्टवर्दी आहे. आणि प्लीज यार सगळ्यांनी हेल्मेट नक्की घाला बाईकवरून, कारण कधी काय होईल काय नाही सांगू शकत नाही. अजून मोठं ब्लॉगर नाही म्हणून सांगत आहे मी, पण मी पहिल्यापासूनच जेव्हापासून बाईक चालू केली तेव्हापासूनच हेल्मेट घालायला सुरुवात केली होती, कारण कधी काय होईल नाही सांगू शकत आपण. आणि खूप साऱ्या आता घटना झाल्या आहेत, पुण्यामध्ये एक झाली किंवा रत्नागिरीमध्ये पण खूप झाल्या. मंडणगडला झाली परवा की बाईकवाल्याला कारवाल्याने डायरेक्ट ठोकर दिली आणि ते ऑन द स्पॉट ऑफ झाले. कोण असतील ते मुलगा मुलगी तर हेल्मेट नक्की कॅरी करा, ॲटलीस्ट जीव तरी वाचेल तुमचा. मायनर काहीतरी इंजरीज होतील पण ॲटलीस्ट जीव वाचेल. आणि आता ह्या समर वेकेशन्स आहेत म्हणजे मे महिन्याच्या सुट्ट्या आहेत सहा, त्याच्यामुळे या एरियामध्ये खरंच खूप जास्त ट्रॅफिक असतं या रोडवरती, कारण या साईडला जास्त करून बीचेस आहेत रत्नागिरीमधल्या आणि तेच बघण्यासाठी जास्त करून लोक येत असतात. आणि आज आपली फुल टेस्टसुद्धा होईल माईकची, म्हणजे कुठे काय नॉईस येतोय का किंवा काय अजून काही गोष्टी, कारण आपण 60-70 तरी या रोडवरती चालवू शकतो ॲटलीस्ट. 60-70 प्रॉब्लेम तरी करतील आपल्याला, एक नॉर्मलाइज समजून येईल की काय नक्की ओके चालतंय नाही ओके चालतंय हा मोठा रॉबिंग सेटअप. तर आय होप तुम्हाला कालचा जो व्हिडिओ होता सगळ्या मोठा रॉबिंग सेटअपबद्दलचा तो इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि तुम्हाला कुठे काहीतरी त्याची मदत होईल पुढे जाऊन, तर नक्की तो ब्लॉगसुद्धा बघा कोणी बघितला नसेल तर. त्याची लिंक मी आय बटनमध्ये देतोय आणि सोबतच त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि आत्ता असेल घरी शिवांक द ब्लॉगर, ज्याने जे कोण लोक मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत असेल त्यांना माहिती असेल शिवांक कोण आहे. आणि तो पण एक ब्लॉगिंग ट्राय करतोय
सेटअप पण बघितलं तर समोर आरशामध्ये दिसत असेल तुम्हाला, सेटअप पण एकदम नीट आणि क्लीन आहे. अरे यार इकडे सगळं काल जो पाऊस थंडस्टॉर्म पडला त्याच्यात हे सगळं पडलं होतं वाटतं, आय थिंक, कारण खूप जास्त जोरात वारे वाहत होते आणि सोबतच विजा सुद्धा कडकडत होत्या. आय थिंक त्यात काहीतरी पडलेलं दिसतंय मला तरी. आणि ऑलमोस्ट आपण आता शिरगावला पोचलोय. एक 8 किलोमीटर आहे रत्नागिरीमधून माझा गाव, हार्डली अर्धा तास नॉर्मलाइज स्पीडने गेलो तर, आणि 15 ते 20 मिनटं जास्तीत जास्त तर रॉकेट स्पीडने गेलो तर नॉर्मलाइज स्पीडनेच बाईक चालवतो, कारण या रोडला कधी पण आजूबाजूला घरं असल्यामुळे कधी पण कोण पण पुढे येतं आणि ॲक्सिडेंट होतात, त्याच्यामुळे बाईक सहसा जेव्हा घरं असतील जवळपास तेव्हा स्लोच चालवायचे आपण. आणि अँगल नीट आहे तसा, बस एवढंच मागणं आहे अँगलला या, अँगल नीट आहे तसा. एक्सटेन्शन नाहीत माझ्याकडे, जर अँगल नसेल व्यवस्थित येत घरी जाऊन चेक करीन, जर नसेल व्यवस्थित येत तर एक्सटेन्शन लावून त्या अँगलची व्यवस्थित करीन त्या अँगलला मी. ऊन खूप आहे, ऊन खूप आहे, आतमध्ये एवढं जाणवत नाही कारण स्मोक ग्लास आहे त्याच्यामुळे. आता आपण म्हटलं आहे शिरगावला, शिरगाव काय करू, पेट्रोल भरू इथे की नाही लागणार विचार करतोय, भरून ठेवा सेफर साईड. बघूया इथे असतील का की नाही ती बघूया. आहे आहे पण सेफर साईट टाकून घेतलं, कारण या एरियात पुढे पेट्रोल पंप डायरेक्ट गणपतीपुळे पण तिथे पण नसतंच, आणि त्याच्या पुढे गेलं तर जयगडा, ते दोन्ही ट्रस्टवरती नाही आहेत पेट्रोल पंप, कधी असतो कधी नसतं हा पण नाही आहे कारण इथे पण कधी कधी नसतं. चिक्स आहेत आपसलेत माझ्या, तर बोलता पण येत नाही मला नीट. सगळ्यात असं बेस्ट सिनिक व्ह्यू आहे इथून, कारण मला इथे लेफ्ट साईडला गाव दिसतं तुम्हाला दाखवेन मी, तर हे आहे साखरतर बीच, समोर आहे राईट साईडला दिसतं ते साखरतर विलेज पूर्ण, आणि पूर्ण दिसत असेल तुम्हाला राईट लेफ्ट साईडला साखरतर विलेज, आणि राईट साईडला इथे काळामध्ये विलेज पूर्ण जो प्लॅच्यू दिसतो इथपासून इथपर्यंत तो सगळा आहे काळामध्ये विलेज. आणि आपण आता तसा करतात बीचवरती, आणि बीचेस आहेत सगळे बीचेस इथून पुढे ऑलमोस्ट मुंबईपर्यंत बघितलं तर. रिएक्शन इपिक असतं सगळ्यांची, जे जे लोक बघतायत त्या लोकांचे रिएक्शन इपिकच आहे हेल्मेट आणि या सेटअप पुढे बघितल्यावरती. काळामध्ये गावची एंट्रन्स समोर दिसते ती तुम्हाला, आणि इथून आपण आता एंटर करतोय काळामध्ये गावामध्ये दत्त मंदिर आमचं, आणि एंट्री काय दाखवत नाही तुम्हाला, डायरेक्ट घरी भेटतो जेवतो आणि नंतर कुठेतरी मोठं व्लॉगिंगसाठी जाऊया नक्की. हे वात आहे फ्रेंड मिस्त्री, मी गाता मार कशी पाडला ही गाडी बघा आता हे बघा आता शरीर इथे, आणि ही बाईक बघा हे बघा आता तो इंट्रा का, आणि ही आता
हे इवन बघा आता, आणि हे बघा आता, हे सगळं दिसत ना तुम्हाला इकडे? तर आलो होतो घरी मी, इकडे लाईट सुद्धा नाहीये, आणि आता जेवलो आणि निघालो थोड्या वेळापूर्वी जेवलोय आणि आता निघतोय पत्नीला जायला. जाताना फक्त रविवारी किंवा नेवारीमध्ये ट्रिप मारून येईल मस्तपैकी खूप दिवसांनी. निघू घरी तर आज डायरेक्ट भेटतो तुम्हाला मोटर लॉगिंग सेटअप वरती. ए फ्यू मोमेंट्स लेटर. तर फायनली आता निघालोय घरातून आणि आता जातोय अरेवारे म्हणजे ते जे कामाला आले होते त्यांना सोडायला, आणि त्याच्यानंतर निघून जाईन डायरेक्ट रत्नागिरी. थोडंसं पुढे जाऊन येईन, एक्सप्लोअर करेन, त्यांना पैसेसुद्धा द्यायचे ते काढेन. तर डायरेक्ट तुम्हाला भेटतो त्यांना पैसे देऊन त्यांना घरी सोडून अरेवारीमध्ये. तर जर सोडलंय त्यांना आता आणि एकदा चेक केला की व्यवस्थित येतोय ना, आय व्यवस्थित तरी दिसतोय, आउटपुट व्यवस्थित आहे, आणि आता जातोय पुढे आरेवारीच्या दिशेने. तर पहिल्यांदाच मोटर व्लॉग करतोय, याआधी व्लॉग बनवले आहेत या एरियामध्ये येऊन, पहिल्यांदाच मोटर व्लॉग करतोय. भारी वाटतंय इथं, खूप दिवसांचा बाईक चालवतोय, नो फिअरलेस फिलिंग आहे. आय नो सेफ्टी गिअर्स म्हणजे जॅकेट वगैरे ग्लोव्ज वगैरे नाही घातले, कारण मी इथल्या इथेच फिरतोय म्हणून जास्त लांब 15-20 किलोमीटरच्या वरती राईड नाही करत आहे, त्याच्यामुळे पूर्ण सेफ्टी प्रिकॉशन्स नाही घेतले. काय काय लोक घालतात, काय काय कोणा घालतात, त्याच्यामुळे नाही घरी यायचं होतं म्हणून नाही घालतं मी जास्त करून ह्या गोष्टी. अरेवारे बीच आणि या साईडला लेफ्ट साईडला येतो अरेवारे बीच, आणि भारी वाटतंय. क्लायमेट असं हे झालंय, काय बोलतात त्याला ते पावसाचं वातावरण झालंय सगळं, आणि तरी पण बीच मस्त वाटतंय. अरेवारेमध्ये आलात तर ह्या साईडला अरेवारे रिसॉर्ट आहे, जेवण चांगलं मिळतं आणि स्टेसाठी पण व्यवस्थित व्यवस्था आहे तिथे. आणि इकडे या साईडला समोर आहे झिपलाईन, इकडे सगळे झिपलाईनचे म्हणजे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज होतात. खूप भारी वाटतं, खूप दिवसांनी आलं स्पेशली या गोष्टीसाठी, नाही तर ह्या रोडने इव्हेंटसाठी मी खूप वेळा गेलो, म्हणजे लास्ट इव्हेंट जेव्हा आम्ही गोवा करायला गेलो त्याच्यासाठी पण इथूनच गेलो होतो. खूप सारे टुरिस्ट आहेत आता या एरियामध्ये, एकदम भारी. आणि हा सनसेट पॉईंट आहे, सनसेट काय आता वेळ मिसणार नाही कारण पावसाचं वातावरण आहे. आपण पण लवकरात लवकर घरी जाता येईल असं बघू, कारण पावसाला तर सगळ्याच गोष्टी काढून ठेवायला लागतील मला. आता सुद्धा गर्दी आहे इथे खूप सारी. सुद्धा डेव्हलपमेंट खूप जास्त प्रमाणात होते आता, हळूहळू हळूहळू कारण आहे पण होते, खूप जास्त प्रमाणात टुरिस्ट आले. आता जो लीन बैलात कर बघितला तिकडे, आय थिंक 2014-15 वेळेस मी तिकडे पहिल्यांदा जॉबला लागलो होतो सुझुकी मोटरसायकल्समध्ये, ते सगळे मित्र एकत्र येऊन आम्ही लिनिंग करत होतो. तेव्हा एवढं काय बाईकिंग कल्चर रायडिंग कल्चरबद्दल माहीत नव्हतं, तरी पण त्या गोष्टी होत्या. तर ती गोष्ट आठवते इथे नेहमी आल्यानंतर. तिथले काही फोटोज पण आहेत म्हणजे सगळ्यांचेच काढलेले, तर ह्या गोष्टी सारख्या आठवतात ज्या ज्या प्लेसपासून गेल्यापासून. सगळ्या प्लेसला जाल तिकडच्या सगळ्या मेमरीज आठवतात आपल्याला, तिथे कुठे जाल त्या. हा वारे गाव आरे आणि वारे, लोकांना काय काय वाटतं की एकच गाव आहे पण खरं तर हे दोन वेगवेगळे गाव आहेत, आणि इथून आता पुढे ढोकमळे चालू होईल. वारेगाव गेला मागे आता जस्ट, दोन बीचेस म्हणून तो
सगळ्यांना वाटतं की एकच गाव आहे, पण ते खरं तर दोन बीचेस आहेत वेगवेगळी. रोड बघा किती सुंदर आहे तो, थोडी साईडला झाड आणि आपण त्याच्यामधून जातो आहे. आणि कोल्हा हवं का? कोल्हा 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 दिसल्यावर खूप चांगलं असतं, म्हणजे शुभ शकून असतो असं म्हणतात. खूप वेळा दिसतात आपल्या साईडला या, कारण इथे डोंगर आहे या साईडला, म्हणजे जंगल आहे, आणि या साईडला येतो बीच एरिया. त्याच्यामुळे वरतून हे जंगली प्राणी खाण्यासाठी, म्हणजे खेकडे किंवा मासे असतील किंवा समुद्र किनारे लागलेले, ते खाण्यासाठी वरतून खाली येतात. आणि ते स्पॉट होतात खूप जास्त वेळ. आणि एव्हरी गावचा ब्रिज सगळा, म्हणजे जर रत्नागिरी आपण कोस्टल रूट बघत असू तर जेव्हा आपण शिरगाव किंवा साखरचा सोडतो त्याच्यानंतर लेफ्ट साईडला जेवढ्या गोष्टी आहेत ना, सगळ्या बीच एरियाज आहेत. तर हा एक आदरवाटी बीच, तर तुम्ही आधी माझे ब्लॉग बघितला असेल तर त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जर तो चमकणारा लाटा, म्हणजे बायोमिनिसेन्स ते जे असतं जेलीफिश चमकतं, तो व्हिडिओ तो ब्लॉग तो याच बीचवरती येऊन केला होता मी ह्याच्या आधी. तर लेफ्ट साईडला जो बीच दिसतो तुम्हाला तो कादरवाटी बीच आहे, आणि इथे आपण तो ब्लॉग शूट केला. जर बघितलं नसाल तर नक्की चॅनलवरती तुम्ही बघू शकाल बायोमिनिसेन्स किंवा चमकणाऱ्या लाटांचा ब्लॉग, तो इथे मिळून जाईल तुम्हाला. किती भारी वाटत आहे समुद्र, ते रस्ता केला कोणीतरी परत, इथे खोदलं होतं पूर्ण. पूर्ण खोदून ठेवलं होतं हा रूट पूर्ण. आणि इथे पावसात खरंच खूप मस्त वाटत. ऑलमोस्ट 2-3 वर्षानंतर जातोय मी इथे आतमध्ये, ऑलमोस्ट 2-3 वर्षानंतर, कारण खूप दिवस या एरियामध्ये आलोच नाही. आणि 2 वर्ष जे बिझनेसचं काम करत होतो त्याच्यामुळे मला वेळच नव्हता मिळालेला. ऑफ रोडिंग करायला पण मजा येते या बाईकवर सुद्धा. पहिला ब्लॉग जर कोणी बघितला नसेल तर तो पहिला ब्लॉग इथला बनवला होता मी, तेव्हा आपल्याकडे मोठा ब्लॉगिंगचा सेटअप नव्हता, तर आपण तो व्हॉइस ओव्हरने कव्हर केलेला होता. पहिला ब्लॉग असेल 2 वर्षापूर्वी मी पोस्ट केला आहे, तो बघायला मिळेल तुम्हाला सुद्धा. अजून सुद्धा आहे तो बघा, आणि त्याच्यानंतर हा ब्लॉग सुद्धा बघा. हा ब्लॉग बघून झाल्यानंतर पहिला ब्लॉग बघा, तुम्हाला कम्पॅरिझन कळेल आपण किती काही शिकलो आहे पहिल्या ब्लॉगपासून आत्तापर्यंत. ते इकडे कोण आहे? भारी प्लेस आहे, एकदम भारी. समोर पूर्ण असा समुद्र आणि फक्त आपण, अरे इथे स्कुबा डायविंग करतायत. हो, स्कुबा डायविंग करतायत. तर आलोय आपण आता आपल्या फेवरेट प्लेस वरती, आणि तिकडे असं काय लुक आहे आपला पूर्ण. पण माझं बाईक आहे आपली स्वीटार्ट, आणि आपला नंतर असा कसा दिसतो आपण, तर भारी दिसतो आहे आपण तिकडे सगळ्या गोष्टींसाठी. हेल्मेटला पण इच्छत आहे आणि तर आता थोड्या वेळ इथे स्पेंड करूया, टाइमलेस लागूया. हे काळे ढगती दिसतंय समोर तुम्हाला, हे बघा ते बघा कसे मूव आउट होतात. ते थोड्या थांबूया नंतर निघूया इथून डायरेक्ट रत्नागिरीला. प्लेसबद्दल नक्की कमेंट करू सांगा कशी आहे, माझी आवडती जागा आहे सगळ्यात. इकडे खाली कोणतरी स्कुबा डायविंग करते बघा, आणि इथे सुद्धा आहेत, आणि तिथे पुढे सुद्धा मोठेच आहेत. आणि क्लायमेट बघू शकता तुम्ही किती ऑसम आहे. तो ब्लॉगिंग सेटअप काढून ठेवला इथे, मोटो ब्लॉगिंगचा कॅमेरा वगैरे, आणि आपली अशी बाईक, आणि असा मी.
काय क्लायमेट वाटतं यार, खरंच एक नंबर. इथल्या प्लेसचा तुम्ही टाइमलॅप्स बघितला असालच, तर हा ब्लॉग तुम्हाला काही कारणास्तव आवडला असेल तर ब्लॉगला एक लाईक करा, तुमच्यासाठी गोर अशी कमेंटसुद्धा करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला ह्या पूर्ण मान्सून सीझनमध्ये ब्लॉग्स बघायला मिळतील आणि खूप सारे मोठे ब्लॉग्ससुद्धा बघायला मिळतील, सगळा कॉन्टेंट बघायलाच मिळेल, शेवटी मजासुद्धा येईल. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, आणि भेटू आपण अशा नवीन ब्लॉगसोबत. टिल दॅट बाय, काळजी घ्या. अतिशय सुंदर समोर दिसतंय ते आमचं कोकण.